तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की कोवीड वॅक्सिनेशन आतां गोंयांत सुरू जावपाचें आसा आनी सेंट्रल गोवर्मेंटान 8 सेंटर्स नोटिफाय केल्या भितर गोवा मॅडिकल कॉलेज इज दी मेन सेंटर. मेन सेंटर म्हणजे आमचे कडेन डायरेक्ट संपर्क आसतलो सेंट्रल गोवर्मेंटाचो. इट इज कॉल्ड एज टू वे कम्युनिकेशन सेंटर एन्ड हांगासरल्यान आमी लोकांचे कितें सायड इफेक्ट्स आसतले इन केस एलर्जीक रिएक्शन म्हणा कितें म्हण ते आमी डायरेक्ट कन्वे करतले. आतां हे जे प्रोग्राम आसा हो 16 तारखेक आमी GMC सुरू करतले. आमी एक बरो सेटअप केल्लो आसा आनी वॅक्सीन आतां आमची एक मिटींग जाली विथ डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस. थंयचे जे नोडल ऑफिसर आसा तांच्यांनी आमकां इन्फॉर्मेशन दिलां की वॅक्सिन्स आतां पावल्या आनी ती रेफ्रिजरेशनान आसा आनी त्या दिसांचे आमकां दिवपाक लागतले. एवरी डे सदांच आमी 100 लोकांक वॅक्सीन दितले. सकाळचे 9 स्टार्ट करतले ते सांजचे 5 लोकांनी दिवपाची गरज नासतली कित्याक हे टायम टेस्टेड वॅक्सीन आसा. वॅक्सीन दितकूच त्या मनशाक आमी अर्दे वर ऑब्जर्वेशनाक दवरतले आनी ऑब्जर्वेशन करताना आमचे कडेन स्पेशलिस्ट डॉक्टर आसतले त्याच चेंबरान बसून आनी आमी तशें कांयच अनटवर्ड रिएक्शन जावपाक दिवचें ना. आनी लोकांनी कितेंय जर क्वेरी आसली जाल्यार हेल्थ नोडल ऑफिसराक मेळपाचे आनी आमचे कडेन कितेंय जर इश्यू आसा जाल्यार आमचे नोडल ऑफिसर नाल्यार PRO मेळपाचे. इतलीच आमची विनंती. गव्हर्मेंट ऑफ इंडियान सांगलां आमी पयले वॅक्सीन सफाई कर्मचाऱ्याक दिवचे म्हणून, कारण ते लोक जे आमचे पेशंटाचे सॉयल्ड क्लोथ्स काडटा तांचे जेवणाचे ताट काडटा असल्या लोकांक पयलीं दिवचे म्हणून. आनी आय वेलकम दीस सजेशन फ्रॉम सेंट्रल गव्हर्मेंट. डॉक्टरांकूय दितले आमी जे कोवीड एरियान काम करता तांकां, पण फस्ट वॅक्सीन आमी फस्ट डोस आमी सफाई कर्मचारीक दिवंक सोदता आनी ते आमी दितनाय दाखयतले सगळ्यांक. ते वॅक्सिनेशन आफ्टर दीस फस्ट एपिसोड म्हणजे आतां हे जे आसा फस्ट जे वॅक्सिनेशन ड्रायव्ह आसा तो 3 करोड लोकांक दितले. हातूंत फक्त हेल्थ केअर वर्कर्स आनी कोवीड वॉरियर्स हेंचीच संख्या आसा. आनी मागीर गव्हर्मेंटान सांगला 30 करोड लोकांक दितले. दोज हू आर अबाव 50 इयर्स एन्ड दोज आर बिलो 50 इयर्स वीथ कोमॉर्बिडिटीज म्हणजे तांकां जे डायबिटीज आसा हायपरटेन्शन आसा. आनी हे रोखडे सुरू जातले अशें आमकां सांगलां. अजून डेट फायनलायज जाल्ली ना. डेट फायनलायज जाली की आमी तुमकां कळयतले.